नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावर तिघा युवकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक अतुल रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अरविंद गावित, उल्हास गावित व मोना गावित सर्व राहणार बेडकीपाडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर सुरत महामार्ग 6 वरील बेडकीपाडा सीमा तपासणी नाक्यावर परिवहन विभागाचे निरीक्षक अतुल चव्हाण हे कर्तव्य बजावत असताना सद्भावना कंपनीच्या वजन काट्यावरून ट्रॉला क्रमांक RJ14 GL3326 व RJ14 GK2726 वरील चालकांकडे वजन काट्याची पावती नसल्याने RTO अधिकाऱ्याने दोन्ही ट्रॉलाचे वजन केले असता सदर ट्रॉलामध्ये मंजूर भार क्षमतेपेक्षा जास्त आढळून आला. अधिकाऱ्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत असताना संशयित तिघांनी संगनमत करून ट्रॉलावर कारवाई न करता सोडून द्या असे सांगून RTO अधिकारी अतुल चव्हाण यांना शिवीगाळ केली, तसेच अंगावर धावून आले, तुम्ही नोकरी कशी करता अशी धमकी दिली. दहशत निर्माण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने तिघांच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघे संशयित आरोपी फरार असून पुढील तपास निलेश वाघ करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.